नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं एस टी आय आर सी पी या ॲप्लिकेशनमध्ये स्वागत आपण सर्वांनी ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे आणि कोर्सला आपण जॉईन झालेले आहात जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत तिथे जाऊन तुम्ही एस टी आय आर सी ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात बरंच फ्री मटेरियल असेल विविध कोर्सेस असेल विविध बॅचेस टेस्ट सिरीज ईबुक ते सगळं त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आज आपल्याला बघायचं आहे पोस्टमन मेलगार्ड एम टी एस संदर्भातली स्पेशल टेस्ट दहा प्रश्न या ठिकाणी असणार आहे त्यांची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे मात्र तुम्हाला माहीत आहे दहा गुणिले तीन ते चार म्हणजे तीस ते चाळीस प्रश्न किंवा मुद्दे मी या ठिकाणी तुमचे कव्हर करणार आहे तुम्हाला ही विविध प्रश्नांची उत्तर द्यायचे आहे शेवटपर्यंत या ठिकाणी लेक्चर बघा आणि आपलं नॉलेज वाढवा मित्रांनो या ठिकाणी बघा पहिलाच प्रश्न जो आहे तो आहे नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे हा प्रश्न का टाकलाय मी नदीकाठी वसलेली शहरं हा पॉईंट तुम्हाला नोटिंग झाला पाहिजे की इथे नाशिक आहे याचं उत्तर गोदावरी आहे हे मला माहीत आहे आणि तुमच्यातल्या बहुतेक विद्यार्थ्यांना हे माहीत आहे मात्र आता याच्याशी संबंधित इतर शहरं जे नदीवरील वसलेले असतात त्यांच्या संदर्भातले प्रश्न विचारले गेले उद्या तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे आता इथे पहिलाच प्रश्न माझा तुम्हाला तयार होतो आहे किंवा मी तुम्हाला विचारतो आहे तो म्हणजे आह गोदावरीची नदीच्या काठावर वसलेली इतर शहरं कोणती आता पटपट पटपट कमेंट बॉक्समध्ये आम्हाला उत्तर देता आली पाहिजे किंवा आमच्या डोक्यामध्ये लगेच त्या ठिकाणी क्लिक झाली पाहिजे अरे गोदावरी काठावर नाशिक का आहे नंतर हे, 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 हे। ही आहे आता इथे प्रश्न नवीन हाही तयार होतो मित्रांनो भूगोल त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल त्याच्यात नदी प्रणाली हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या नदी प्रणालीवरील टॉपिक तुम्हाला शिकवून झालेलं आहे ते रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते तुमच्या कोर्समध्ये उपलब्ध आहे जे आपले पोस्टमन एम टीचे विद्यार्थी आहेत तुमच्या कोर्समध्ये प्रणालीवरील एक तीन ते चार लेक्चर्स महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये टाकलेले आहेत ते व्यवस्थित बघणं तुमचं काम आहे ओके okay? आता पुढचा मुद्दा या ठिकाणचा आहे गोदावरी नदी हिचा उगम तुम्हाला विचारला जाऊ शकतो बरोबर हिची लांबी तुम्हाला विचारली जाऊ शकते ती माहीत आहे का तुम्हाला हिची मग महाराष्ट्रात लांबी किती आहे एकूण लांबी किती आहे पुढे हिच्या उपनद्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात अत्यंत इंटरेस्टिंग कारण की तुम्ही महाराष्ट्रातून तुम परीक्षा देता आहात तुम्हाला या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातील ओके okay, मग आता तुम्हाला पुढचं जर मी विचारलं की बाबा चला थोडंसं भारतासंदर्भात मी गेलो की आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काटावर आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे ओके तुम्हाला विचारलं बीड हे शहर कोणत्या नदीच्या काटावर आहे सांगता आलं पाहिजे पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काटावर आहे किंवा तिथे कोणत्या दोन तीन नद्या आहेत उत्तरं देता आली पाहिजे तू पुढे इथे तुमचा आणखी एक नवीन प्रश्न तयार होतो तो म्हणजे धरणासंदर्भातला सुद्धा कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे उद्या तुम्हाला जायकवाडी धरण विचारलं कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या नदीवर आहे तुम्हाला लगेच सांगता येईल उजनी धरण जर विचारलं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ते धरणांचे जलाशयांना दिलेली नावं तुम्हाला सांगता आली पाहिजे जसं जायकवाडीचं जलाशय जे आहे त्याला काय म्हणतात हे तुम्ही लगेच सांगाल मात्र इतर विविध धरणं आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे कोयना धरणं आहे मग कोयना धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो प्रश्न म्हणायला दहा आहेत तो मात्र तुम्हाला माहीत आहे मी तुम्हाला विविध प्रश्न विचारतो आणि मग याच्यामधून मला कळतं की तुमचा किती अभ्यास आहे तुम्हालाही कळतं असे प्रश्न विचारलं तुम्हाला कळतं की आपण किती पाण्यात आहोत हे जे धरणांचं पाणी असतं ना जलाशयात मग जे जास्त पाण्यात आहे का ते डुबकळतात ते डुबकळतात आणि मग त्या ठिकाणी ते बाहेर येत नाही तुम्ही डुबकळणारे आहात की बाहेर येणारे आहात ते तुम्ही ठरवा ओके पुढे जातोय मी शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे खेळ प्रकार तुम्हाला माहित असले पाहिजे त्याच्या संदर्भातले महत्त्वाचे प्लेयर्स जे चर्चित आहेत ते माहीत असले पाहिजे बॉक्सिंग खेळाशी पुढे जातोय मी भारतातील सर्वात लांब नदी कोणती बघा नदी प्रणालीवर मी आधी तुम्हाला महाराष्ट्र कव्हर केला आता भारत कव्हर करतोय इथे मग तुमच्यासाठी प्रश्न तयार होतात गंगा नदी आहे ना मग सर्वात लांब गंगा नदी किती राज्यांमधून वाहते ओके दुसरं गंगा नदीचा उगम कोठून होतो ओके गंगा नदीच्या उपनद्या कोणत्या मग त्याच्यात पुन्हा उजवीकडून मिळणाऱ्या उपनद्या डावीकडून मिळणाऱ्या उपनद्या गंगेची प्रमुख उपनदी कोणती बघा अत्यंत महत्त्वाचं याचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे गंगेची प्रमुख उपनदी कोणती ओके गंगा नदीच्या काठावर असलेली शहरं कोणती मित्रांनो विविध प्रश्न तयार होत आहेत या ठिकाणी मग आता गंगा नदीबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारला उद्या तुम्हाला या ठिकाणी विविध नदी आहेत म्हणजे नर्मदा नदी आहे तापी नदी आहे पुढे कृष्णा नदी आहे कावेरी नदी आहे महानदी आहे या विविध नद्या ज्या आहेत यांचे उगमस्थानं यांच्या काठावरील शहर या नद्या कोणत्या दिशेला वाहतात आता तुम्हाला जर विचारलं की नर्मदा आणि तापी आहे या नद्या कोणत्या दिशेला वाहतात मग ते कोणत्या समुद्राला मिळतात म्हणजे इकडे तुम्ही बघितलं अरबी समुद्राला मिळणाऱ्या काही आहेत बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या काही आहेत महत्वाचं आहे हे सगळं इकडे पात्र बदलणाऱ्या काही नद्या आहेत या ठिकाणी वरती दोन तीन नद्या आहेत त्या काही इकडे वाळवंटामध्ये त्या रणामध्ये कच्छच्या रणामध्ये लुप्त होणारी सुद्धा नदी आहे मोटे -मोटे ले ले हे आम्हाला माहीत आहे का आणि या मोठ्या मोठ्या नदीवर असलेली धरणं कोणती आहेत ओके वरती इकडे सिंधू नदी आहे मग ती सिंधू नदीची त्या पाच नद्या कोणत्या त्या पाच नद्यांपासून तो पंजाबचा तो भाग बनलेला आहे त्यासाठी जो मी तुम्हाला ते सबिरा चिलम नावाचं एक शॉर्टकट सांगितलेलं आहे ज्यांनी सगळे लेक्चर्स बघितलेले आहेत ले 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 ले। त्यांना कळेल काही जणांनी फक्त कोर्स घेतला आहे कोर्समध्ये एवढे लेक्चर्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत कंटेंटमध्ये जाऊन सगळं आमचं आमचं बघणं काम आहे ते काही मी सांगावं लागेल आणि मग तुम्ही बघणार असं आहे का लाईव्ह लेक्चर चालूच आहे आपली पण तुम्हाला दोनशे ऐंशी प्लस लेक्चर्स आतापर्यंत रेकॉर्डेड त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत ते तुमचं तुम्हाला बघावं लागणार आहे एक प्लॅनिंग करावं लागणार आहे की दररोज मी दोन तीन लेक्चर बघणार ते आहे तेव्हा तो परिपूर्ण अभ्यास होईल आणि परिपूर्ण अभ्यास ज्यांचा आहे त्यांना शंभर टक्के एज भेटणार आहे नाहीतर मग ज्यांचं चाललंय टाईमपास भरलं आहे फॉर्म ते त्यांचं काम नाही आहे त्यांच्याकडे माझ्याकडे शब्द आहे तो विडे गबाळे ओके काही जणांना वाईट वाटेल मात्र ते जे अभ्यास करत नाही फक्त फॉर्म भरायचं घरच्यांचे पैसे बाहेर घालायचे आईवडिलांचे पाचशे रुपये ते एम टी एचं भरायचा पाचशे याचं भरायचं हजार रुपये फुकटचे ते वाया घालवायची आणि अभ्यास करायचा नाही असे विद्यार्थी काही कामाचे नाही तुम्ही जर त्यांच्यातले असाल तर थोडीशी स्वतःच्या मनाला कुठेतरी विचार करा ओके पुढे चार नंबरचा प्रश्न राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते इंटरेस्टिंग मुद्दा आहे सुरेश तेंडुलकर हे उत्तर आहे आणि प्रश्न आहे अर्थशास्त्रातला बरोबर मग हे अर्थशास्त्र म्हटलं की तो तुम्हाला नीती आयोग एकदम चांगला करून ठेवायचा आहे पंचवर्षी योजनेसंदर्भातला आपण बघतोय नवीन काही मुद्दे आहेत इतर काही महत्त्वाच्या समिती असतील महत्त्वाचं आता बजेट आहे समजा दोन हजार वीस एकवीसमधलं हे त्या बजेट संदर्भातले मुद्दे अर्थसंकल्पासंदर्भातले तर तुम्हाला विचारलं मी की बाबा भारतात जो अर्थसंकल्प मांडला जातो तो कोणत्या कलमानुसार मांडला जातो त्याला आपल्या याच्यामध्ये नाव काय आहे राज्यघटनेमध्ये भारतीय अर्थसंकल्पाला नेमकं ऑफिशियल नाव काय आहे सध्याचे भारताचे अर्थमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत उत्तर देता येतात का आम्हाला याचे उत्तरं देता येतात काही विद्यार्थ्यांना मात्र कोणाला ज्यांचं वाचन आपठ आहे तुम्हाला सांगितलं मी दररोजचा न्यूजपेपर वाचा काय म्हणतो मी दररोजचा न्यूजपेपर वाचा एक चांगला न्यूजपेपर वाचा लोकसत्तासारखा सकाळसारखा किंवा मटासारखा एक कोणताही चांगला न्यूजपेपर त्या ठिकाणी तुम्ही वाचला पाहिजे त्याच्या नोट्स काढल्या पाहिजेत आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही फक्त उद्या तुम्ही म्हणाल की चला मी पोस्टमन भरतीसाठी फॉर्म भरला आहे आज किंवा एम टी एससाठी फॉर्म भरला आहे किंवा जीसाठी फॉर्म भरलाय मित्रांनो माझं म्हणणं आहे तुम्ही या परीक्षा आज देता येत मात्र उद्या भविष्यामध्ये तुमच्यासमोर एम पी एस सी असली पाहिजे सेवेचे एक्झाम्स असले पाहिजे पोलीस भरती या सगळ्यांची तयारी मला याच्यातून पुढे करत राहणे आहे हे लक्षात घ्या कारण की इथे सिलेक्ट होणार तेरा आहे तेराशे एकाहत्तर उरलेले जे लाखो विद्यार्थी आहेत यांना काही त्या ठिकाणी अभ्यास सोडून द्यायचा नाही आहे यांना इतर परीक्षांचे मागे लागावं लागणार आहे तुमच्या डोक्यात ते असलं पाहिजे इथे सिलेक्शन झालं तर बेस्ट नाही झालं तर याच्यापेक्षा चांगली पोस्ट मी मिळवेल माझं सांगायचं काम आहे मी सांगतोय किती जणांना ऐकायचं ते तुम्ही बघा पुढे जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो एक ऑगस्ट आता माझा तुम्हाला प्रश्न आहे महाराष्ट्रात कृषी दिन आपण कधी साजरा करतो आणि कोणाच्या स्मरणार्थ साजरा करतो अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न या ठिकाणी आहे आणि तुम्हाला याचं उत्तर देता आलं पाहिजे ओके मग ते विज्ञान ही तुम्हाला मी सांगितलं वारं वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे विज्ञान दिनासंदर्भातला राष्ट्रीय क्रीडा दिन आहे हाही तुम्हाला माहीत असला पाहिजे क्रीडा दिन ओके असे विविध प्रश्न तयार होतात पुढे सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेली आहे तुम्हाला मी सांगितलं की या प्रश्नावर तुम्हाला काम करावं लागेल की नदीकाठी वसलेली शहरं जी आहेत ती तुम्हाला सांगता आली पाहिजे बघा सांगली नदी कृष्णा सांगली शहर कृष्णा नदीकाठी आता इथे मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हे जे सांगली शहर आहे हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतं असा एक प्रश्न मी तुम्हाला उद्या विचारू शकतो किंवा हा प्रश्न तुम्हाला उद्या विचारला जाईल हे प्रशासकीय विभाग याच्यावर आपला लेक्चर खूप बेस्ट लेक्चर मी घेतलेला आहे प्रशासकीय विभागाचं लेक्चर ते खरं म्हणजे खूप व्हायरल झालं होतं युट्यूबला आधी मात्र आता फक्त ते कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे पूर्ण प्रशासकीय म्हणजे तुम्हाला उद्या प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत उत्तर सांगायला पाहिजे कोणकोणते प्रशासकीय विभाग आहेत उत्तर देता आलं पाहिजे सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग कोणता सगळ्यात लहान प्रशासकीय विभाग कोणता उत्तर देता आली पाहिजे कृष्णा नदीचा उगम कुठे होतोय कृष्णा नदीच्या काठावर कोणते शहर आहेत हे सांगता आलं पाहिजे पुढे आणखी खेळाशी संबंधित प्रश्न चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन हा खेळ या ठिकाणी आहे पुढे भारतातील सर्वात लांब लेणी कोणती मित्रांनो इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर ती लेणी महाराष्ट्रातील आहे अजिंठा लेणी आता तुम्हाला अजिंठा आणि वेरूळ या दोन लेणे माहीत असले पाहिजे अजिंठा लेणी कोणाच्या कालखंडात झाली अजिंठा लेणी कोणकोणत्या धर्माशी संबंधित या आहे याचे उत्तर तुम्हाला देता येतात का तिथे किती लेणे आहेत पुढे वेरुळ लेणी कोणाच्या कालखंडात उभारण्यात आली त्या वेरुळ लेणीमध्ये किती लेणे आहेत ती कोणत्या धर्मीयांशी संबंधित आहे हे प्रश्न विचारलेले आहे पुढे मग इथे तुम्ही महाराष्ट्रात आहात पितळखोरा लेणीचं वैशिष्ट्य काय तुम्ही पितळखोरा लेणी हा शब्द ऐकला असेल त्याचं वैशिष्ट्य काय या ठिकाणी विरुळ या ठिकाणी आणखी काही महत्त्वाची त्या ठिकाणी म्हणजे ऐतिहासिक बाबी आहेत त्या तुम्हाला सांगतायला पाहिजे कोणतं मंदिर आहे तिथे आणखी कोणतं स्थळ आहे ते महत्त्वाचे म्हणते पुढे काक्रापारा अणुविद्युत केंद्र बघा थोडंसं विज्ञानाशी संबंधित आणि भूगोलाशी संबंधित प्रश्न आहे अणुविद्युत केंद्र याची यादीच असते तुम्ही कोणतंही त्या ठिकाणी ज्ञान सामान्य ज्ञानाचं पुस्तक घ्या आता बऱ्याच जणांनी ती स्पेशल पुस्तकं घेतील बरेच जण मार्केटमध्ये जातील आणि पुस्तक घेतील की चला पोस्टबन भरतीचं पुस्तक द्या एम टी एस भरतीचं पुस्तक द्या मित्रांनो आपले ई बुक्स तुम्हाला मी सांगितलेले आहे टॉपिक म्हणजे आपल्या सिलेबस मध्ये जे आहे तेवढेच ई बुक्स तुमच्या कोर्समध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत ती व्यवस्थित तुम्हाला वाचावे लागतील आता बऱ्याच जणांना प्रिंट काढायच्या होत्या म्हणून मी ते सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे तुम्ही त्याचे पी डी एफ घेऊन त्याचे प्रिंटसुद्धा काढू शकतात ओके तर तो मुद्दा लक्षात घ्या कात्रा गुजरातमध्ये आहे आणखी इतर अणुविद्युत केंद्र जे आहेत ते कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये कोणतं अणुविद्युत केंद्र आहेत उत्तर देता आले पाहिजेत इंटरेस्टिंग म्हणजे ते राज्यवाईच पाठच असले पाहिजे तुमची हे अणुविद्युत केंद्र पुढे जातो मी जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सप्टेंबर सोळा सोळा सप्टेंबर मग इथे ओझोनचा थर हा किती किमीपासून किती किमीपर्यंत असतो हा एक महत्वाचा प्रश्न आहे ओके okay. ओझोन म्हणजे ऑक्सिजनची त्या ठिकाणी कशापासून तो बनतो आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे ओझोनचा जो थर आहे तो कोणत्या नेमकं ते आपले जे विविध भाग आहेत तपांबर्स ते तांबर त्याच्यामधल्या कोणत्या स्तरामध्ये हे ओझोन स्तर येतो आणि ओझोनची होणारे दुष्परिणाम कोणते आहेत ते ओझोन छिद्र म्हणजे काय या विविध बाबी तुम्ही वाचलेल्या असल्या पाहिजे त्याचा अभ्यास केलेला असला पाहिजे मला असं वाटतं या ठिकाणी बरीच चर्चा मी घडवून आणलेली आहे आणि याचा फायदा होईल जे अभ्यासू विद्यार्थी आहेत ते याच्यातून खूप काही शिकतायत आणि अजून काही नवीन विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी आपलं एस टी आय आर सी पी हे ॲप्लिकेशन आहे ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी ते डाउनलोड करा खूप सारं फ्रीमधील स्टडी मटेरियल असेल त्याच्यानंतर आता त्याच्या तात्यांच्या ठोकळ्यावरील लेक्चरसुद्धा मी तिथे फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि तर ज्यांच्याकडे थोडंसं हे आहे ज्यांना अतिरिक्त अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी कोर्सेस आहेत तुम्ही स्टोअर या सेक्शनला जाऊन त्या ठिकाणी विविध कोर्सेस आहेत सब्जेक्ट वाईज कोर्स आहेत ई बुक्स आहेत टेस्ट सिरीज आहेत किंवा पोस्टमन भरतीचा कोर्स असेल एम टी एस भरतीचा कोर्स असेल त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा आणि नक्कीच त्या कोर्समध्ये जॉईन व्हा या ठिकाणी थांबतो धन्यवाद